समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। टाळ मृदुंगाचा गजर करत भजन कीर्तनाच्या निनादात खटाव तालुक्यातील वडूज पेडगाव वाकेश्वर या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांची बीज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। पेडगाव येथे माजी सैनिक अशोकराव जगदाळे यांच्या निवासस्थानी जगद्गुरु तुकाराम महाराज बीजोत्सवानिमित्त 4 दिवस संगीत गाता पारायण आयोजित करण्यात आले होते। यामध्ये दररोज पहाटे काकड आरती, सकाळी आणि दुपारी संगीत गाता वाचन, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री कीर्तन जागराचे कार्यक्रम झाले। यातली हरिभक्त पारायण सुदाम पालवे अहमदनगर, अंकुश कदम गोडसेवाडी, तुकाराम महाराजांचे वंशज बापूसाहेब महाराज देहूकर, तुकाराम रसाळ कोळेवाडी, उमेश किर्दत चिंचणेर, नवनाथ जगदाळे पेडगाव यांच्या कीर्तनात श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला। बीजेच्या मुख्य दिवशी सकाळी 10 ते 12 या वेळेत रामानाचार्य सुदाम पालवे यांचे बीज आणि काल्याचं कीर्तन झालं। या सर्व कार्यक्रमास ग्रामस्थ भजनी मंडळ यांची चांगली साथ लाभली। वाकेश्वर येथील शंकरराव जगदाळे यांच्या निवासस्थानी सलग 2 दिवस कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता। मंगळवारी रात्री हरिभक्त पारायण चैतन्य महाराज राठोड आळंदी यांचे, तर बुधवारी सकाळी हरिभक्त पारायण अमोल महाराज कारेपूरकर यांचं फुलांचं कीर्तन झालं। कीर्तनात अमोल महाराज यांनी तुकारामांचे अभंग आणि इतर साहित्याचं मनुष्याच्या जीवनातील महत्त्व सांगितलं। फुलांचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले। वडूज येथील बाजारपेठेनजीकच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दत्तभजनी मंडळाची सुश्राव्य भजने झाली, तर पेडगाव रस्त्यावरील माजी सैनिक निवृत्ती सुतार गोपूसकर डॅडी यांच्या निवासस्थानी हरिभक्त पारायण चंदाराणी सुतार यांचं कीर्तन झालं। सर्वच ठिकाणी मोठी उपस्थिती दाखवत तुकाराम महाराजांचा जय जयकार केला। अगोदरच काही नाही ताट, ह्याच्यातच काही नाही अगोदर, लोकांना आशीर्वाद तुमचं चांगलं होईल, अगदी हातवर करून फोटो काढणं, बँकेत तर बॅलन्स पाहिजे ना काही थोडं फार अगोदर। आणि तुकोबा सांगतात अजिबात नाही, कर्मी धर्मी तुम्हा असं, तुमच्या तुमच्या कर्मधर्मानुसार तुमचं चांगलं हो, घ्या माझे वचन, असेल माझं वचन आहे तुम्हाला, तुमच्या कर्मधर्मानुसार तुमचं चांगलं होणार, आता हे सांगेल काय गरज आहे, कर्मधर्मानुसार चांगलं होत असतं जास्तीच्या। निर्याण प्रकरणाचाही विचार करणं गरजेचं आहे। जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या गाथेमध्ये निर्याण प्रकरण रचलेलं, खऱ्या अर्थानं ते जगद्गुरु तुकोबारायांनी निर्याण प्रकरण स्वतंत्र केलं नव्हतं, परंतु आपले स्वानंद या ठिकाणी या पवित्र अशा वाकेश्वर भूमीमध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या 374व्या सदैव वैकुंठ गमन सोहळ्याच्या प्रीत्यर्थ तथा तुकाराम बीजेच्या निमित्ताने 2 दिवसीय कीर्तन महोत्सवाचं या ग्रामामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि त्यामध्ये या गावातील परमार्थ स्नेही श्री हरिभक्त परायण आमचे सतीशजी जगदाळे सयाजीराव जगदाळे यांच्या वतीने हा गेले अनेक वर्षांपासून हा जगद्गुरु तुकोबारायांच्या बीजेचा उत्सव संपन्न होतो। आणि त्यातली आजची जगद्गुरु तुकोबारायांच्या पुष्पवृत्तीची, गुलालाची, सदेह वैकुंठ गमनाची सेवा त्यांच्या वतीने आणि माझे जीवलग प्राणप्रिय मित्र आम्ही आळंदीला ज्ञानोबरांची चरणी काही काळ सहवासात राहून अध्ययन करण्याचा प्रयत्न केला, असे श्री हरिभक्त परायण अविनाशी महाराज गरड यांनी मला ही सेवा आदरणीय सयाजीराव भाऊंच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। आणि त्यानिमित्तानं जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील 4 चरण नाही का ओंकार मारा झाला वाटलं असेल, टाळ वाजली उडी आणतो यंटा मशीन असे काही झालं असेल। त्यांची भगवान श्रीकृष्णाची ती राहण्याची पद्धत विचारलं ऋषी म्हणून, देवा तुम्ही असं का वागता, ते म्हणले जसा देश व्हायचा देश, रामाच्या काळातले लोक वेगळे होते आणि आता द्वापर युगातले हे नीट करायला मला असंच राहावं लागेल। राम राज्यात दही करीत नव्हते, फक्त दूध असायचं, बोला गाई ओळल्या म्हशी, हा गाई ओळल्या
दूध असायचं आणि कृष्ण राज्यामध्ये दूध कधी ठेवलं नाही त्याचं काय करायचे दही, दह्यापासून घुसळून खाऊन काय करायचे घी, काय करायचे घी, त्याला आपण पहिले तूप म्हणायचो. मी एक ठिकाणी गेलो आणि जेवायला बसलो, विजू भाऊ म्हणलं वाढणा तूप, ते म्हणले चूप, तूपच नाही म्हणलं, दही बिलकुल नाही म्हणलं, दूध म्हणले ऊट. राम राज्य में मिले दूध, कृष्ण राज्य में घी. राम राज्यात काय भेटत होत? दूध. कृष्ण राज्य में घी, कलियुग में मिली दारू, सोच समझ कर पी. काय ऐकत विठा विठाला बाळ. आता रांगता रांगता पळायला लागलंय, रांगतानाच घर पुरत नव्हतं गल्ली, आणि आता सगळ्या गावात पेढा द्यायला लागले महाराज. आणि गावात जाताना सोयीचं नाही, कोणाच्या वासर गाईला सोर गाई सोडून दे, कोणाची वेणी वड, कोणाचा पदर वड, कोणाचे गाडगे फोड, कोणाचे मडके फोड. आणि दोन चार लेकरं संघ घेतले, लेकरं संघ घेतले आणि ती गलूर तयार केली अशी करतात. काय केलं मोठा झाला, वसुदेव देवकीला सांगितलं मला इथं ठेवू नका, मला तुम्ही काय करा गोकुळामध्ये घेऊन जा. गोकुळामधून मथुरेमधून गोकुळामध्ये देवाला आणलं, रात्रीचं आणलं, पाठीमध्ये घालून आणलं, रक्षपाळ होते, हे सर्व झालं. आपल्याला गोकुळातलं चरित्र वर्णन करायचं म्हणलं, मथुरेतलं बोलायचं नाही. मी आता वैकुंठाला जाणार आहे, मला देव येण्यासाठी आलेला आहे. पण देव आलेला लोकांना दिसत तुकाराम महाराजांनी तिथे कीर्तन ठेवलं. आजच्या दिवशी ज्या दिवशी गेले, बसा बसा जागेवर बसा, बसताय बसताय बघितली तू खरा नाही मी भाव तयार करतो काहीतरी गोटळ. मला वाटतं तुकोबारायांच्याच मनात हसत खेळत करा म्हणून, नाही तर आपण सगळीकडे बसलो असतात. भाव तयार करतो काहीतरी मोडत, त्यांचंच म्हणणं आहे तुम्ही आनंदाने कीर्तन करा. नाही तुम्ही रडलो की तुम्ही सगळे रडले असते आता, मला का लक्षात, त्यांचंच म्हणणं आहे. असो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सगळ्यांना बोलून घेतलं, पंचकृषीतले लोक आले. तुकाराम महाराज म्हणतात मंडळी गणरोज होईल, आपण पाहिलंय 13 दिवसात त्या वयावर आल्या होत्या तगडा सकट. तुकाराम महाराज म्हणतात म्हणल्यावर होईल. आणि तिथं कीर्तन महाराज शेवटचं तुकोबारायांनीच केलं, सगळे टाळकरी सगळे आलेल्या दिंड्या सगळे आलेले माणसं. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी सगळ्यांना हात जोडले आणि सांगितलं, मी आता वैकुंठाला जाणार, आम्ही जातो आमच्या गावात, आम्ही जातो आमच्या गावात. माझ्याकडून काही चुकला असेल माफ करा. सगळ्यांच्या पायाला लागतो, चरणाला लागतो. आणि एक काम करा, माझ्यावर तुम्ही कृपा करा. आम्ही जातो तुम्ही कृपा तुझ्या जगाची जाणारी नदी माझी जगाची जाणारी नदी माझी जगाची
सर्वांना हात जोडले आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. आणि जे आले नाही त्यांना माझी विनंती सांगा, तुमची आठवण कोणला कोणला सांगायचं बाबा सगळ्याला सकळा सांगावे विनंती माझी. लोक म्हणजे महाराज त्यांना थांबा ना, आजच्या दिवस थांबा, संध्याकाळी जा, नाही तर उद्या आम्ही वाट लावतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले नाही तो आलेला बाबा किती वेळ उभा करायचा. तुकाराम महाराज म्हणले आता मला आग्रह करू नका, माझं कार्य संपलंय. आणि लय दिवसानी, लय कंसानी, लय हौसानी, लय कायासानी एक लोक मला पावला. अंतकाळी एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामोनी आणि विठ्ठल चव्हाण, वडूस, पेडगाव. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.